मैडम स्टार्ट लेटर चुपचाप। नमस्कार, मी सौगौरी राजेंद्र कुमार शिंदे, सहायक शिक्षिका, गोरेगाव पूर्व महानगर पालिका माध्यमिक शाळा, बृहन मुंबई महानगर पालिका आयोजित ऑनलाइन अध्यापन वर्गाच्या आजच्या या तासिकेत उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी, माझे इतर सहकारी शिक्षक बंधू भगिनी व सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्र हो, कालच्या तासिकेत आपण काही प्राणी संघांची वैशिष्ट्ये अभ्यासली किंवा त्यांची लक्षणे अभ्यासली। यात प्रामुख्याने आपण त्यांचा अधिवास म्हणजे त्यांचे राहण्याचे ठिकाण, त्यांच्या शरीराचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची शारीरिक सममिती आढळते, त्यांच्यात अध्यस्तर किती आहेत, दोन आहेत की तीन त्रिस्तरीय त्यांचे शरीर आहे, त्यांच्यात देहगुहा आहे की नाही, ते कोणत्या पद्धतीने प्रजनन करतात, लैंगिक पद्धतीने की अलैंगिक पद्धतीने, ते प्रचलन करतात की स्थानबद्ध आहेत, याविषयी आणि त्यांच्या उदाहरणांविषयी माहिती घेतली। आज आपण उर्वरित प्राणी संघांच्या वैशिष्ट्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत। तर काल आपण खालील प्राणी संघांची वैशिष्ट्ये अभ्यासली होती। रंध्रीय प्राणी संघ, सिलेंडरटरा किंवा निडारिया प्राणी संघ, चपट्याकृमींचा संघ, गोलकृमी प्राणी संघ, वलयी प्राणी संघ, संधिपात प्राणी संघ आणि मृदुकाय प्राणी संघ। चला तर मग आज आपण पुढील प्राणी संघाकडे वळूयात। या प्राणी संघाचं नाव आहे कंटकचर्मी प्राणी संघ। कंटक, कंटक म्हणजे काय, काटे। तर या प्राण्यांच्या शरीरावर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात आणि म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी असे म्हणतात। या प्राण्यांचा अधिवास जो आहे तो फक्त समुद्रात असतो, म्हणजेच हे प्राणी फक्त समुद्रातच आढळतात। यांचे शरीर त्रिस्तरीय असते, सर्वात आतील अंतर्जन स्तर, सर्वात बाहेरील बहिर्जन स्तर आणि मधला स्तर मध्यजन स्तर, हे तीनही स्तर यांच्या शरीरात आढळून येतात। या प्राण्यांच्या शरीरात देहगुहा असते। जेव्हा हे प्राणी प्रौढ अवस्थेत असतात तेव्हा यांच्या शरीरात पंचअरीय सममिती आढळते। पंचअरीय सममिती म्हणजे काय, तुम्हाला आकृतीत पहिली आकृती दिसत आहे तारामासा, बघा या आकृतीकडे जर तुम्ही पाहिलं तर तिच्या तिथे आपल्याला पाच समान भाग दिसत आहेत। अशा प्रकारच्या सममितीला, शरीराच्या आकाराला पंचअरीय सममिती असे म्हणतात। तर हे प्राणी फक्त प्रौढावस्थेत अशा प्रकारची सममिती दाखवतात, परंतु जेव्हा ते वाढीच्या प्रारंभिक अवस्थेत असतात म्हणजे जेव्हा ते अळी अवस्थेमध्ये असतात तेव्हा त्यांच्या शरीरात द्विपार्श्व सममिती असते, म्हणजे फक्त दोन समान भाग होतात त्यांच्या शरीराचे। तिसरे यांचं वैशिष्ट्य आहे प्रचलन, म्हणजे हे प्राणी हालचाल करू शकतात। हालचाल करण्यासाठी यांच्यामध्ये नलिकापाद नावाचे अवयव असतात, तर नलिकापादाच्या सहाय्याने हे प्राणी प्रचलन करतात। याच नलिकापादांचा उपयोग करून ते अन्न सुद्धा पकडतात, परंतु या प्राणी संघातील काही प्राणी हालचाल करत नाहीत, म्हणजेच ते स्थानबद्ध असतात। आता ह्या प्राण्यांचे शरीर जे आहे ते कंटकीचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते आणि हे जे कंकाल म्हणतात याला, हे कंकाल कॅल्शियम युक्त पदार्थांचे असते। या प्राण्यांचे शरीर कंकाल कॅल्शियम युक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते। या प्राण्यांचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की या प्राण्यांची पुनरुद्भवन किंवा पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते, म्हणजेच आपल्यासारखे प्राणी हे खूप मोठ्या संख्येने निर्माण करू शकतात। प्रजनन जर हे वैशिष्ट्य अभ्यासायचं असेल आपल्याला या प्राण्यांचं, तर आपल्याला असं सांगता येईल की यांची पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते। आता लिंगांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे प्राणी एकलिंगी असतात, एका वेळी नर किंवा मादी एकच लिंग या प्राण्यांमध्ये आढळून येतं। कंटकचर्मी प्राणी संघांची उदाहरणे आहेत तारामासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार किंवा सी कुकंबर, ज्याला आपण समुद्र काकडी असे म्हणतो,
त्यापैकी आपल्याला तिघांची आकृती दाखवलेली आहे इथे. तर हा होता आपला कंटकचर्मी प्राणी संघ, त्यांच्या त्वचेवर काटे असलेला प्राणी संघ. आपण पुढील प्राणी संघाची वैशिष्ट्ये अभ्यासूयात. पुढील प्राणी संघ आहे अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी संघ. अर्ध अर्ध म्हणजे काय? अर्धा भाग. आता समपृष्ठरज्जू पण अर्धा म्हणजे नेमकं काय? तर हे ज्या प्राणी आहेत या प्राण्यांच्या फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो आणि म्हणून यांना अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात. या प्राण्यांचे शरीर तीन प्रमुख भागांमध्ये विभागलेले असतात. कोणकोणते आहेत हे तीन प्रमुख भाग? तर सगळ्यात पहिला तोंड असतं आपण तसं इथे शुंड आहे आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता. शुंड हा पहिला भाग आहे. त्यानंतर गळा, तिथे गळपट्टी हा दुसरा भाग आहे त्यांचा. आणि त्या खालील भाग ज्याला आपण प्रकांड म्हणतो. तर शुंड, गळपट्टी आणि प्रकांड असे तीन भाग यांच्या शरीरामध्ये विभाजन झालेले असते. आता यापैकी फक्त शुंड या भागातच पृष्ठरज्जू असतो आणि म्हणून आपण यांना अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी असे म्हटले जाते. या प्राण्यांना इंग्लिशमध्ये दुसरं नाव सुद्धा आहे, एकॉर्णकृमी असे म्हणतात या प्राण्यांना. आता निवास, निवास जर बघायचा झाला या प्राण्यांचा तर हे प्राणी सागर निवासी आहेत. सागरात आढळतात आणि ते वाळूत बिळे करून राहतात. जसा उंदीर जमिनीवर बिळे करून राहतो तसे हे प्राणी वाळूत बिळे करून राहतात. पुढचं वैशिष्ट्य आहे यांचं शोषण. हे शोषण कसे करतात? तर यांना शोषणासाठी कल्ला विदरे असतात. हे कल्ला विदरे संख्येने एक किंवा अनेक असू शकतात. तर शोषणासाठी यांना एक ते अनेक कल्ला विदरे असतात आणि त्याद्वारे ते शोषण करतात. लिंग, हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी सुद्धा असू शकतात. दोन्ही प्रकारचे दाखवतात लिंगभेद. या प्राण्यांचं उदाहरण आहे बॅलेनोग्लासिस आणि सॅकोग्लासिस. ते आपल्याला कृती दाखवलेली आहे. आता उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलेनोग्लासिस जो प्राणी आहे त्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हटलेले आहे. बघा माझं वाक्य परत. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलेग्लोलोनासस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा असे म्हणतात. दुवा म्हणजे काय? जोडणारा. तर हा प्राणी दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म दाखवतो. या प्राण्यांमध्ये थोडेसे असमपृष्ठरज्जू प्राण्यांसारखे गुणधर्म असतात तर समपृष्ठरज्जू प्राण्यांसारखा याच्यामध्ये पृष्ठरज्जूही असतो आणि म्हणून त्याला या दोन प्राण्यांना जोडणारा दुवा असे म्हटले जाते. आता आपला पुढचा प्राणी संघ जो आहे त्याचं नाव आहे समपृष्ठरज्जू प्राणी संघ. तर समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे काय? ज्या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो त्या प्राण्यांना समपृष्ठरज्जू प्राणी संघ म्हणतात. पृष्ठरज्जू म्हणजे काय मग? तर पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना असते जी या प्राण्यांच्या शरीरात पृष्ठबाजूस असते. समपृष्ठरज्जू प्राणी मधले सर्व प्राणी या एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत आणि पुढे या समपृष्ठरज्जू प्राणी संघांचे तीन उपसंघ करण्यात आलेले आहेत. तर ते तीन उपसंघ पाहण्यापूर्वी आपण समपृष्ठरज्जू प्राणी संघांची काही महत्वाची लक्षणे पाहूयात. पहिलं लक्षण जे आहे यांचं ते आहे विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये या प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. शरीराला आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. त्याचप्रमाणे दुसरं लक्षण यांचं असं आहे की विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत श्वसन करण्यासाठी त्यांना ग्रसणी कल्ला विदरे असतात. आणि तिसरं महत्वाचं लक्षण आहे त्यांचं, या प्राण्यांमध्ये चेतारज्जू एकच असतो, तो पृष्ठबाजूच असतो आणि तो नळीसारखा पोकळ असतो. आणि चौथं शेवटचं लक्षण आहे त्यांचं, त्यांच्यामध्ये हृदय असतं आणि ते अधर
बाजूस असते। अशा प्रकारे थोडक्यात जर समपृष्ठरज्जू प्राणी संघाची लक्षणे सांगायची झाली तर नंबर एक पृष्ठरज्जू असतो, नंबर दोन ग्रसनी कल्लाविदारे असतात, नंबर तीन एकच चेतारज्जू असतो तो नळी सारखा पोकळ असतो, आणि चार हृदय अदर बाजूस असते। आता हे समपृष्ठरज्जू प्राणी तीन उपसंघात विभागले आहेत, त्यापैकी मग आपण आता क्रमाक्रमाने त्यांच्या उपसंघांची माहिती घेऊयात। आपला पहिला उपसंघ जो आहे त्याचं नाव आहे उच्च समपृष्ठरज्जू प्राणी। या प्राण्यांनाच कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी असे सुद्धा म्हणतात। आता पुच्छ म्हणजे काय? शेपटी। तर या प्राण्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो आणि म्हणून यांना उच्च समपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात। आता आपण या प्राण्यांची लक्षणे पाहूयात। पहिलं लक्षण आहे निवास। हे प्राणी सागर निवासी आहेत, सागरामध्ये आढळतात। यांच्या शरीरावरील त्वचा, यांचे जे शरीर आहे ते कुंचकी या चर्म साम्य आवरणाने आच्छादलेले असते। चर्म म्हणजे काय? कातडी। आपल्या हातांवर जशी कातडी असते तशी त्यांच्या त्वचेवर कातडी असते आणि त्या कातडी कुंचकू या आवरणाने आच्छादलेली असते। या उपसंघातील प्राण्यांच्या अळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो आणि म्हणून यांना उच्च समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात। जेव्हा हे प्राणी सागर स्थळाशी स्थिरावतात तेव्हा त्यांच्यातील अळ्यांचे रूपांतर स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते। बघा, मी ते स्थिरावल्यावर अंडरलाईन केलेली आहे। सागर स्थळाशी स्थिरावल्यावर म्हणजे काय? की जेव्हा हे प्राणी सागर तळाशी तिथे उत्पन्न होतात तेव्हा तिथल्या अनुकूलनाशी त्यांना अनुकूलन करण्यास वेळ लागतो। मग जेव्हा हे स्थिर सावर होतात, तिथल्या अनुकूलनाशी जुळवून घेतात, तेव्हा त्यांच्या जाळ्या असतात त्या प्रौढामध्ये रूपांतरित होतात। आणि हे प्रौढ कसे असतात? स्थानबद्ध, म्हणजे ते प्रचलन करत नाही, एका ठिकाणीच ते असतात। हालचाल करण्यासाठी त्यांच्यात अवयव नसतात म्हणून त्यांना स्थानबद्ध म्हणतात। तर अळ्यांचे रूपांतर स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते। हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात, म्हणजे एकाच वेळी त्यांच्यामध्ये नर आणि मादी हे दोन्ही लिंग दिसून येतात। पृष्ठ समप्रज्जू प्राण्यांची उदाहरणं देता येतील आपल्याला हार्डमानिया, डोलिओलम, आयकोफ्लोरा इत्यादी। पुढील प्राणी संघ जो आहे आपला उपसंघ तो आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी। हे प्राणी लहान माशाच्या आकारासारखे दिसतात। बघा, आकृतीत आपल्याला दिसत आहे हे लहान माशांच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहे, म्हणजे हे सागरात आढळून येतात। यांचा जो पृष्ठरज्जू आहे हा पृष्ठरज्जू त्यांच्या शरीराच्या लांबी एवढाच असतो, म्हणजे यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो। यांच्यामध्ये श्वसन करण्यासाठी जी ग्रसणी असते ती थोडी आकाराने मोठी असते। ग्रसणी मोठी असून तिला कल्लाविदरे असतात जिच्या सहाय्याने ते श्वसन करतात। या प्राण्यांचे शरीर आच्छादलेले नसते आणि हे प्राणी एकलिंगी असतात। या प्राण्यांचं उदाहरण देता येईल आपल्याला आकृतीत दाखवलेला एम्पी ऑक्सस हा प्राणी। हे गुदद्वार जे दाखवलेलं आहे आकृती त्यातनं ते नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्याचं काम करतात। आता तिसरा जो उपसंघ आहे तो आहे पृष्ठवंशीय प्राणी। पृष्ठवंशीय प्राणी या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो। पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना पृष्ठरज्जू प्राणी म्हणतो आपण, हे आपण मगाशी पाहिलं होतं। तर यांचे शरीर जे आहे पृष्ठवंशीय प्राण्यांचे ते शरीर पूर्णपणे विकसित झालेले असते।
पृष्ठवंशीय प्राण्यांचा मेंदू कवटीत संरक्षित असतो आणि यांचे अंतकंकाल जे आहे ते कास्तिमय असते किंवा अस्थिमय असते. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित म्हणजे जबडे नसलेले आहेत तर काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे असतात त्या प्राण्यांना. आता सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत तर या पृष्ठवंशीय प्राणी संघ जो आहे तो पुढे सहा वर्गात विभागलेला आहे. या सहा वर्गांपैकी पहिला वर्ग आहे आपला चक्रमुखी प्राणी वर्ग. चक्रमुखी प्राणी वर्ग हा पृष्ठवंशीय प्राण्यांमधला पहिला उपसंघ आहे. चक्रमुखी प्राणी वर्ग हा कमी उत्क्रांत असलेल्या पृष्ठवंशीय प्राण्यांचा प्रथम वर्ग आहे. या प्राण्यांना जबडा नसतो, जबडे विरहित असे सुषिमुख असते. सुषिमुख म्हणजे यातून ते अन्न किंवा पाणी ग्रहण करतात. या प्राण्यांची त्वचा अतिशय मृदू असते आणि त्यावर खवले नसतात. त्वचा मृदू आणि खवले विरहित असते. तिसरं लक्षण या प्राण्यांचं असं आहे की या प्राण्यांमध्ये युग्मित उपांगे नसतात. यांचे जे अंतकंकाल आहे हे अंतकंकाल कास्तिमय असते. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात म्हणजेच पोषणासाठी हे इतर सजीवांवर अवलंबून असतात म्हणून ते परजीवी आणि ते दुसऱ्या शरीरा दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावर उपजीविका करतात म्हणून ते बाह्य परजीवी असतात. श्वसन करण्यासाठी हे कल्ल्यांचा वापर करतात आणि चक्रमुखी प्राणी वर्ग जो आहे ते अंडज आहे. प्रजनन त्यांचे अंडज या पद्धतीने होते म्हणजे हे प्राणी अंडी घालतात. ही होती आपली चक्रमुखी प्राणी वर्गाची वैशिष्ट्ये. त्वचा मृदू खवले विरहित जबडे विरहित मुख अंतकंकाल कास्तिमय बाह्य परजीवी प्राणी या प्राण्यांचं उदाहरण आहे पेट्रोमायझॉन आणि मिक्सिन. पृष्ठवंशी प्राणी संघाचा दुसरा विभाग जो आहे त्याचं नाव आहे मत्स्य प्राणी वर्ग. तर मासा हा आपला सगळ्यांचा परिचयाचा प्राणी आहे. मत्स्य म्हणजे काय? मासा. तर हा मत्स्य प्राणी वर्ग जो आहे हा पूर्णतः जलवासासाठी अनुकूलित झालेला पृष्ठवंशीय प्राण्याचा वर्ग आहे. जलवासासाठी अनुकूलित म्हणजे काय? की पाण्यामध्ये हे 24 तास राहणार आहेत. मग पाण्यामध्ये राहण्यासाठी तिथल्या पाण्याशी त्यांना जुळवून घेता आलं पाहिजे, अनुकूलन झालं पाहिजे. आणि मग ते कशा प्रकारे पाण्यात राहू शकतो? आपण थोड्या वेळ पोहायला गेलो की आपला दम लागतो. आपण माशाने इतके शीतापीने पोहू शकत नाही. का? कारण आपलं जीवन तसं अनुकूलित झालेलं नसतं. मग माशांच्या जीवनात असं काय त्यांनी अनुकूलन केलेलं असतं ज्याद्वारे ते पाण्यात 24 तास राहू शकतात? आपण पाहूयात की या प्राण्यांची लक्षणे. हे प्राणी शीतरक्ती आहेत आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत. तर शीतरक्ती प्राणी म्हणजे काय? तर हे प्राणी त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. या प्राण्यांमध्ये जेव्हा परिसराचे तापमान वर खाले होते, कमी जास्त होते, त्याप्रमाणे या प्राण्यांचे तापमानही वर खाली होते. म्हणजेच त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते आणि म्हणून त्यांना शीतरक्ती प्राणी असे म्हणतात. हे प्राणी समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळतात. ते जलचर आहेत. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. आता यांनी काय अनुकूलन केलेलं आहे पाण्यात राहण्यासाठी? तर पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. बघा आकृतीत हे दोन्ही टोकांना शरीर निमुळते आहे आणि म्हणून ते अतिशय शीतापीने पाण्यात पोहू शकतात. आणि यांना पोहण्यासाठी परांच्या जोड्या असतात, युग्मित आणि अयुग्मित पर. तसेच यांना पुच्छ पर सुद्धा असतो. आता पुच्छ म्हणजे काय? शेपटी. आकृतीत तुम्हाला नाव दिसत आहे पुच्छ पर, सगळ्यात शेवटी शेपटीकडे असलेला पर. तर ह्या शेवटचा जो पुच्छपर आहे या पुच्छपराचा उपयोग जेव्हा ते पोहत असतात तेव्हा दिशा बदलण्यासाठी ते करतात. अशा प्रकारे युग्मित पर, अयुग्मित पर
आणि पुच्छपर यांचा उपयोग करून ते पाण्यात पोहतात आणि दिशा बदलतात. मत्स्य प्राणी वर्गाचे जे बाह्य कंकाल आहे हे खवल्यांच्या स्वरूपात असते. तुम्ही मत्स्याच्या शरीरावर पाहिलं असेल की खवले असतात आणि यांचे जे अंत कंकाल आहे त्यात कास्ती असू शकतात किंवा अस्थिही असू शकतात. अंत कंकाल कास्तीमय किंवा अस्थिमय दोन्ही प्रकारचे असू शकतात. ह्या प्राणी श्वसन जे आहे हे कल्ल्यांद्वारे करतात, कल्ल्यांद्वारे श्वसन करतात. या प्राण्यांची उदाहरणे आहेत रोहू मासा, पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे इत्यादी. यापैकी पापलेट आणि रोहू जे आहेत ते अस्थिजन्य अस्थिमय अंत कंकाल असणारे प्राणी आहेत. तर इलेक्ट्रिक रे, शार्क हे प्राणी जे आहेत ते कास्तीमय अंत कंकाल असणारे प्राणी आहेत. मत्स्य प्राणी वर्गातील सर्वांना जबडे असलेले मुख असते. या प्राण्यांना दातही असतात आणि यांची त्वचा अतिशय मऊ असते. पुढचा विभाग जो आहे आपला तो आहे उभयचर प्राणी वर्ग. उभय, उभय म्हणजे काय? दोन्ही. जे प्राणी पाणी आणि जमीन या दोन्हीवरही जगू शकतात त्या प्राण्यांना उभयचर प्राणी वर्ग असे म्हणतात. बघा मग ते पाण्यात कधी राहतात आणि जमिनीवर कधी येतात. उभयचर प्राणी वर्गातील प्राणी जेव्हा डिंब अवस्थेमध्ये असतात म्हणजे वाढीच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत असतात तेव्हा ते फक्त पाण्यात राहतात. पाण्यात असताना ते जलीय शोषण करतात. पाण्यात असताना ते त्वचेमार्फत शोषण करतात. जेव्हा ते प्रौढ अवस्थेमध्ये येतात त्यांची वाढ होते तेव्हा ते जमिनीतही राहू शकतात आणि पाण्यातही राहू शकतात. पाण्यात असताना ते जलीय शोषण करतात आणि जमिनीवर असताना ते वायू शोषण करतात आणि म्हणून यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. जमिनीवर असताना ते फुप्फुसांद्वारे श्वसन करतात. या प्राण्यांच्या वाढीच्या दोन अवस्था असतात अंडी आणि डिंबक. या प्राण्यांच्या शरीरात पंगाच्या दोन जोड्या असतात. यापैकी पुढची जोडी जी आहे ती आकाराने थोडी छोटी असते आणि मागची जोडी जी आहे ती आकाराने थोडी मोठी असते. अशा प्रकारे उभयचर प्राणी वर्गांच्या शरीरात उपांगांच्या दोन जोड्या असतात. पुढची जोडी छोटी, मागची जोडी मोठी आणि त्यांच्या उंगलींना नखे नसतात. यांना बाह्य कंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असते. तुम्ही बेडूक पाहिलेलं आहे, तुम्ही जर बेडकाचं कधी निरीक्षण केलं असेल तर याची त्वचा नेहमी ओलसर असते. का ओलसर असते या प्राण्यांची त्वचा? तर श्वसनासाठी यांची त्वचा जी आहे ती नेहमी ओलसर ठेवली जाते. श्वसनासाठी ती नेहमी ओलसर ठेवली जाते. या प्राण्यांमध्ये बाह्य कर्ण नसतो. कर्ण म्हणजे काय? कान. बाह्य कर्ण नसतो परंतु कर्णपटल म्हणजे पडदा मात्र असतो. या प्राण्यांना मान नसते. डोके आणि धड असे दोनच शरीराचे भाग असतात. त्यांचे डोळे अतिशय बडबडीत असतात. बेडकाचे डोळे तुम्ही पाहिलेच असतील. डोळे बडबडीत असतात आणि त्यांना पापण्या असतात. या प्राण्यांची उदाहरणे आपल्याला सांगता येतील बेडू, टोळ, सॅलेमँडर इत्यादी. तर हा उभयचर प्राणी वर्ग आहे जो जमीन आणि पाणी या दोन्हीवरही अधिवास करू शकतो. वाढीच्या दोन अवस्था असतात, शरीराचे दोन भाग असतात, त्वचा नेहमी ओलसर असतात, बाह्य कर्ण नसतो, डोळे बटबटीत असतात, मान नसते. पुढच्या वर्गाकडे बघूया. पुढचा प्राणी वर्ग जो आहे पृष्ठवंशीय प्राणी संघाचा उपसंघ, त्याचं नाव आहे सरीसृप प्राणी वर्ग. सरीसृप, सरीसृप म्हणजे काय? सरपटणारे प्राणी. प्राणी उत्क्रांतीनुसार, प्राणी उत्क्रांतीच्या क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे हे पहिले प्राणी होय. भूचर म्हणजे काय? जमिनीवर राहण्यास अनुकूलित झालेले.
हे प्राणी शीतरक्ती असतात. जसं मी सांगितलं शीतरक्ती म्हणजे काय, तर त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. परिसराचे तापमान जसे वर खाली होते त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमानही वर खाली होते. त्यामुळे सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. आता तिसरं लक्षण काय आहे या प्राण्यांचं, या प्राण्यांचे शरीर उचलले जात नाही आणि म्हणून ते जमिनीवर सरपटणाताना दिसतात. सरीसृप प्राणी वर्ग म्हणजे काय, सरपटणारे प्राणी. मग हे सरपटतात का, तर यांचं शरीर उचललं जात नाही आणि म्हणून ते आपल्याला जमिनीवर सरपटताना दिसतात. या प्राण्यांची त्वचा अतिशय कोरडी असते. त्वचा कोरडी असते आणि खवले युक्त असते. हे प्राणी शीत, धड आणि मान हे तीन भाग असतात. त्यापैकी मान जी आहे यांची शीत आणि धड यांच्यामध्ये असते. या प्राण्यांमध्ये बाह्य कर्ण नसतो. या प्राण्यांच्या उंगलींना नखेही नसतात. हे प्राणी बहुतेक जमिनीवर राहतात. सरीसृप प्राणी वर्गाच्या प्राण्यांची त्वचा खडबडीत असते कारण त्यावर खवल्यांचा कंकाल असतो. सरीसृप प्राणी वर्ग जो आहे यांच्या वाढीच्या दोन अवस्था असतात, अंडी आणि पिल्लू. आणि हे जे सरीसृप प्राणी वर्ग आहेत हे केवळ फुप्फुसांद्वारे श्वसन करतात. या सरीसृप प्राणी वर्गांची उदाहरणे देता येतील आपल्याला, कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी. यापैकी कासवाला आपण पाहिलेला आहे, पाल तर आपल्या नेहमी परिचयाचे आहे, सापालाही आपल्याला पाहिलेला आहे, सरडाही पाहिलेला आहे, सुसरही आपण पाहिलेली आहे. म्हणजे सगळ्या आपल्या परिचयाची प्राणी आहेत हे. तर सरीसृप प्राणी वर्ग म्हणजे काय, सरपटणारे प्राणी. शीतरक्ती आहेत, शरीर उचलले जात नाही म्हणून सरपटतात, त्वचा कोरडी असते, खवले असतात त्वचेवर, शीर, धड आणि मान असे तीन भाग असतात, बाह्य कर्ण नसतो आणि उंगलींना नखे नसतात. पुढचा वर्ग आहे आपला पक्षी वर्ग. पक्षी वर्ग, पक्षी तुम्ही विविध पक्षी पाहता बरोबर आहे. कुठे उडतात पक्षी, हवेमध्ये उडतात. तर पक्षी वर्गाचे जे प्राणी आहे ते कशेरू स्तंभयुक्त प्राणी आहेत आणि यांचे जीवन पूर्णपणे खेसर जीवनासाठी अनुकूलित झालेले असते. म्हणजेच हवेत उडू शकण्यासाठी अनुकूलित झालेले असते यांचे शरीर. आता मग आपण हवेत उडू शकतो का पक्ष्यांसारखे उंच, नाही. ते वजनाने हलके असतात. मग हवेत उडण्यासाठी त्यांचं काय अनुकूलन झालेलं असतं, तर हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते, ज्यामुळे त्यांचं वजन कमी होतं आणि ते आरामात हवेत उडू शकतात. तर पक्षी वर्गाचे प्राणी हवेत उडू शकतात. दुसरं लक्षण या प्राण्यांचं असं आहे की हे प्राणी उष्ण रक्ती आहेत. मग आतापर्यंत आपण शब्द ऐकला होता शीतरक्ती, आता हे प्राणी पक्षी वर्गाचे प्राणी उष्ण रक्ती आहेत. उष्ण रक्ती म्हणजे प्राणी म्हणजे काय, तर जे प्राणी आपल्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात त्यांना उष्ण रक्ती प्राणी म्हणतात. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. त्याशिवाय अजून काय असतं, यांना उडण्यासाठी पंख असतात बरोबर आहे. तर अग्र उपांगे जे आहेत ती यांची पंखांमध्ये परिवर्तित झालेली असतात. त्यांची उंगली खवल्यांनी आच्छादलेली असते आणि या प्राण्यांना नखे असतात. बघा आकृतीत नखेयुक्त पाय दिसत आहेत. डोके, डोळा, मान, चोच हे भाग आहेत. या प्राण्यांचा बाह्य कंकाल जो आहे तो पिसांच्या स्वरूपात असतो. पक्ष्यांची पिसे पाहिली असतील तुम्ही. या प्राण्यांमध्ये शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते.
या प्राण्यांमध्ये जो जबडा असतो तो जबड्याच्या ऐवजी यांना चोच असते. जबड्याचं रूपांतर चोचीत झालेलं असतं आणि या चोचीचा उपयोग ते अन्न पकडण्यासाठी, त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी करतात. पक्षी वर्गाची प्राणी जी आहेत ती अंडज असतात, म्हणजेच हे अंडी देतात. आता श्वसन कसे करतात पक्षी वर्गाची प्राणी? तर पक्षी वर्गाची प्राणी फुप्फुसांद्वारे श्वसन करतात. फुप्फुसांद्वारे श्वसन करताना यांना वायुकोशाची मदत होते. पक्षी वर्गाची उदाहरणे सांगता येतील आपल्याला, मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन, हेही सर्व आपण पक्षी पाहिलेले आहेत. मोराला पाहिलेलं आहे, पोपट आपण रोजच पाहतो, कबूतर रोजच आपल्या घरापुढे येतं, बदक, पेंग्विन, तर ही पक्षी वर्गाची प्राणी आहेत. तर हवेत उडू शकणारी प्राणी आहेत. परत त्यांच्या लक्षणांवरती आपण क्रमाने पाहूयात. हे चर जीवनासाठी अनुकूलित झालेला वर्ग आहे हा. उष्णरक्ती प्राणी आहेत, म्हणजे शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. हवेत आरामात उडता यावं म्हणजे हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. अग्र उपांगे जे आहेत ते पंखांमध्ये परिवर्तित झालेली आहेत. उंगली खवल्यांनी आच्छादित असते. नखे असतात. बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असतो. शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते आणि जबड्याचं रूपांतर चोचीत झालेलं असते. हा आपला पक्षी वर्ग होता. आता आपण शेवटचा वर्ग सस्तनी प्राणी वर्ग बघूया. सस्तन प्राणी वर्ग. सस्तन प्राणी वर्ग जो आहे हा पृष्ठवंशीय प्राण्याचा सहावा उपसंग आहे. हा उपसंग पूर्णपणे भूचर जीवनासाठी अनुकूलित झालेला प्राणी संघ आहे. सस्तन प्राणी वर्गाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य म्हणजे या प्राण्यांमध्ये दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. तर दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असणे ही सस्तनी प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. हे प्राणी उष्णरक्ती आहेत, म्हणजेच हे प्राणी यांच्या शरीराचं तापमान स्थिर राखू शकतात. या प्राण्यांच्या शरीराचे चार भाग असतात, डोके, मान, धड आणि शेपूट. यांचे शरीर निमुळते नसते. या प्राण्यांच्या उंगलींना नखे किंवा नखर किंवा खूर, काही प्राण्यांमध्ये नखे असतात, काही प्राण्यांमध्ये नखर असतात, तर काही प्राण्यांमध्ये खूर असतात. हे प्राणी जे आहेत ते फुप्फुसांमार्फत श्वसन करतात आणि फुप्फुसांमध्ये श्वासपटलाची ते मदत घेतात. श्वसन करण्यासाठी फुप्फुसांमधील श्वासपटलाची यांना मदत होते. या प्राण्यांचे बाह्य कंकाल जे आहे ते बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते. त्यांना तुम्ही मेंढी पाहिलेली आहे. तर या प्राण्यांचे बाह्य कंकाल जे आहे ते केसांच्या स्वरूपात असतं किंवा लोकरीच्या स्वरूपात असतं. सस्तनी प्राणी वर्ग जे आहेत या प्राणी वर्गात उपांगांच्या दोन जोड्या असतात. एक जोडी जमिनीवर चालण्यासाठी अनुकूलित झालेली असते त्यापैकी. उपांगांच्या दोन जोड्यांपैकी एक जोडी जमिनीवर चालण्यासाठी अनुकूलित झालेली असते आणि म्हणून पूर्णपणे भूचर जीवनासाठी अनुकूलित झालेला हा प्राणी वर्ग आहे, सस्तन प्राणी वर्ग. आता सस्तन प्राणी वर्गाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. हे प्राणी जरायुज असतात. जरायुज म्हणजे काय? तर हे जिवंत पिलांना जन्म देतात. उदाहरणार्थ मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ इत्यादी. तर मानव जिवंत पिलांना जन्म देतो, कांगारू सुद्धा स्वतःसारखा कांगारू निर्माण करतो. अशा प्रकारे सस्तनी प्राणी वर्गाची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एक आहे दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असणे आणि दुसरे आहे जरायुज, म्हणजे जिवंत पिलांना जन्म देणे. याशिवाय हे प्राणी कसे आहे? उष्णरक्ती आहेत. डोके, मान, धड आणि शेपूट हे शरीराचे तीन भाग आहेत. यांच्यामध्ये नखे किंवा नखर किंवा खूर असतात.
बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असतो। अशा प्रकारे पृष्ठवंशीय प्राणी संघ हा या सहा उपसंघात विभागला गेलेला आहे। इथे आपण सर्व प्राणी संघ पाहिलेले आहे, फक्त एक काय म्हणतो आपण रिवाइज म्हणून मी सांगते की आज आपण कंटकचर्मी प्राणी संघ, अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी संघ पाहिला, समपृष्ठरज्जू प्राणी संघ तीन संघात उपसंघात विभागला गेला होता, त्यापैकी पृष्ठवंशीय प्राणी संघ जो आहे हा उपसंघ पुढील सहा विभागात विभागला गेला होता, चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप आणि पक्षी आणि शेवटचा सस्तन प्राणी वर्ग आता पाहिला। इथे आपलं प्राण्यांचे वर्गीकरण हा धडा पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला आता सर्व प्राण्यांची वैशिष्ट्ये समजण्यास नक्कीच मदत होईल या चित्रांच्या सहाय्याने। अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे। धन्यवाद। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मी बृहन्मुंबई महानगरपालिका अध्यापन चॅनलला तुम्हाला लाईक करा व सबस्क्राईब करा असे आवाहन करते व आपल्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत या चॅनलचे शैक्षणिक व्हिडिओ प्रसारित करा, पोहोचवा असे सांगते। धन्यवाद।